नमस्कार मित्रांनो, मी परेश कदम तुम्हाला दाखवतो रियल आणि रॉ कोकण। मित्रांनो, मी आज पोहोचलो आहे देवगड येथील धुरी कुटुंबियांच्या घराकडे। उमेश धुरी म्हणून त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना कन्या रत्नाचा लाभ झालेला आहे आणि त्याच्या निमित्त ही जंगी टेबल बारी त्यांनी आयोजित केलेली आहे। पुवा असतील नादमयी संगीत आणि हरिनामाची आरजो। मुंबई टू देवगड, देवगड टू मुंबई, वाड्याचे दुर्वास पुरव। दुसरे बुवा आहेत पहाडी, स्पष्ट आवाजाने वातावरण सुरेल होईल। खुली देवगडचे बुवा संतोष होईल। आणि तिसरे बुवा आहेत मोस्ट पॉप्युलर देवगड तालुक्यातील। बाकीचे बुवा म्हणतील तुझा कसा रे माझा कसा रे। देवगड नागरांचे चॉकलेट बुवा संदीप पुजारे। नशीब नाही सांगितलं अगला स्टेशन डोंबिवली। अरे बाजू म्हातारे माणूस होतो त्यांनी शर्ट बिर्ट काढला म्हटलं आजोबा उघडे कित्या झाला नाही म्हणताय तर पोहात चढल्यापासून सांगता बोंबिवली बोंबिवली आधी चेक करून बघते आखे काय ती। अगला स्टेशन घाटकोपर। एका माणसान पाठच्या माणसान पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला घाटकोपरात जायचं तो काय करी। अगला स्टेशन घाटकोपर म्हटलं की कोपर घे आणि घास कोपर। अगला स्टेशन घास कोपर। तू लोकल ट्रेनने कधी गेलं तो पाणी विकणारं बघलं। मी पी एच डी केलेलो आहे ट्रेनचा माका सांगत जाऊन को तू मुंबईत राहुलस तरी तू पाणी विकणारं बाटले घेऊन फिरत असता। पेप्सी मिरिंडा सेवन अप पाणी बॉटल जिरा सोडा जिऱ्या आणि सोड्याच्या मधी बरोबर सोडून देणार तो। पेप्सी मिरिंडा सेवन अप पाणी बॉटल जिरा सोडा काकडीवाली आहे ती भयानक काकडी घ्या काकडी वाकडी वाकडी काकडी
यावर येऊन थांबणार. ऐकलंस या बामवानं बघलं बामन्या बाम डोंबिवलीला आमची कंपनी आहे, कुठे दुखताय ताबडतोब लावून बघा. अरे काय लावून बघा, मेल्या खोय दुखतात तरी इच्छा. आणि एवढ्या लोकांच्या तो ताबडतोब लावा, वेदना ताबडतोब बंद. डोंबिवली आमची एकावर एक फ्री. सगळा मी अनुभवतोय मुंबईत बारे बिरेक जाताना. तो ता काय सांगा, मी कोणता ट्रेनचा सांगायला ना ती खरी गोष्ट. उठण्याचा काय तरी तो उठणेवाला आहे का असं विचारलं ना. त्याच्या आधी आम्ही टिकटिक उभे होता लाईनी. आणि ह्यो माझ्या पुढे जोळील बुवा, म्हटलं तू पुढे राहू बाबा मा, मी काय गाववालो आहे, मी तुझ्या पाठसून राहतोय. आणि एक काय होत जाता, लाईनीत असताना जोरात मुताक झाला एक जोईल बुवा. आणि माका म्हणता जाऊ खोय बुवा, आता तू हे उभो राहूशी. म्हटलं अजिबात जाऊन बो, माका भीती वाटता. तुमका एवढा जर जोरात झाला असला तर पुढचो माणूस त्याच्या पाठच्या खिशात सोडून द्यावा. म्हटलं तुम्ही आईला जाऊ नको दादा कपू जर जोईल बुवा. म्हणतो तुझा डोक्यात फिरला काय पुजारी बुवा, त्याच्या खिशात जर मी काम केलंय तर तू वैताग थोबडा उचो नाय माका काय. एक म्हटलं तू थोबडा उचो नाही, मग असं माझं पण असंच झालं होतं. तुझ्या खिशात केले तर तू कसा मानला. ओके बॅनर बनवला. दोन असे वाघ या वारीचा बॅनर
तुम्ही हा हे नी हे ह्या कांडेश्वरात पतवला डांगर आणि माका सांगता का संदीपा म्हणता एक बिन केस वाद एका कुटुंबातले वडील निघून गेले बघा वडील देवांना झाली वडील निघून गेले आणि त्यांनी कुठेतरी त्यांची पुंजी जमवलेली एक सत गृहस्थ आला बॅग घेऊन 25 लाख रुपये बॅगेत पण त्या बापसान अजून सांगितलं नाही कोणाक कि तो इलो वडिलांचा अंगणात त्यांची शेवटची विधी चालू होते आणि त्यावेळी तो माणूस इलो म्हणालो उचलूक देणार नाही सून त्या म्हणालो तुमच्या बापसान माझ्याकडनं 15,000 रुपये घेतला ना ते देतो लो कोण तो सर झिलिले म्हणतात आम्ही काय बापसाचा व्यवहार आमका माहित नाही तुम्ही गेला त्यांच्या बरोबर व्यवहार गेलो तो म्हणता शाह म्हणता जमणार नाही म्हणता दे 15,000 रुपये माझा मिळत नाही तो पण उचलूक देणार नाही आणि झाला हो शेवटी पोरगी घरातून आली रडत आणि पोरगीने आपल्या गळ्यातली माळ दिली म्हणे तुमचे काय जे पैसे आहे ते ह्या सोन्यामधून घ्या पण माझ्या वडिलांना अंतविधी होऊ दे त्या माणसाच्या हातात ती सोन्याची आपल्या मुलीने त्याच्या मुलीने सोन्याची चेन दिली हे तुमचे पैसे घ्या हे विकून त्यावेळी त्याने सांगितलं अगं म्हटलं ही चेन ठेव तुझ्याकडे तुझ्या वडिलांनी काय पैसे घेतले ना माझ्याकडे फक्त त्यांनी जी तुटपुंजी ठेवली होती फिक्स डिपॉझिट त्याचे 25 लाख मिळाले आज ते म्हणालो ते तो खरो वारसदार कोण तो माका म्हणता शोधतो होतो आणि त्यांनी 25 लाखाची बॅग त्या मुलीच्या हातात दिला म्हणजे केवढी मुलगी बघा आपल्या कुटुंबासाठी असते हे कुठेतरी सांगा आपण नाही का चांगल्या गोष्टी तुझं उठण्याचा साबण तो दगड धोंडो तुका लाज नाही वाटली रे ए प्रतिभा तुका तिने धोंडो म्हटला त्याच्यावर काय एक शब्द बोलू शकत नाही माका 24 56 मात्र म्हणजे तुझ्यासाठी मी 56 मात्र तू काय हो की काय धेने करे की मी माका घ्यायचा नाही जा अरे काय तुमची भांडणात आली हो मधल्या ताट केलो तो एवढं झालो अरे किती तुझा पगार किती रे बोलता किती काय जायला सांभाळ आता